भगवद्गीतेचे 20 श्लोक जे आपल्याला जीवनाचा योग्य अर्थ सांगतात। भगवद्गीता ज्ञानाचा असा अथांग सागर आहे ज्याची खोली मोजणं किंवा समजणं अथवा समजून घेणं आपल्यासारख्या अज्ञानी लोकांना शक्य नाही, पण तरीही आपण भगवान श्रीकृष्णाचे नाव घेऊन भगवद्गीतेच्या या ज्ञानरूपी समुद्रामधून काही ज्ञानाचे मोती वेचण्याचा प्रयत्न करूया। आपण समजून घेणार आहोत भगवद्गीतेमधील ते 20 श्लोक जे आपल्याला आयुष्याचा योग्य अर्थ समजावून सांगतात। प्रत्येक धर्माचा एक विशिष्ट ग्रंथ आहे ज्यामध्ये जीवनातील सर्व अडचणींवरील उपाय लपलेले आहेत, आणि हेच ग्रंथ आपल्याला चांगले आयुष्य आणि चांगला माणूस बनण्यास मदत करतात। अशाच धर्मग्रंथांमधील एक ग्रंथ म्हणजेच भगवद्गीता, ज्यावर हिंदूंचा खूप विश्वास आहे। महाभारतात उल्लेख केल्याप्रमाणे कुरुक्षेत्र येथील युद्धात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा अर्थ सांगितला होता। भगवद्गीतेतील 18 अध्यायांमधील 700 श्लोकांमध्ये जीवनातील सर्व अडचणींचे कारण आणि त्यावरील उपाय सांगितले आहेत। भगवद्गीता फक्त भारतामध्येच नाही तर सर्व जगाला दिशा दाखविणारा ग्रंथ मानला जातो। भगवद्गीतेमधील हे असे 20 श्लोक आहेत जे आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवितात। पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, संशय घेऊ नका, कारण संशयी वृत्ती माणसाला ना जिवंतपणी शांतता देते ना मृत्यूनंतर। तर दुसऱ्या श्लोकात सांगितले आहे, क्रोध हा माणसाचा शत्रू आहे, क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे बुद्धी विचलित होते, आणि जेव्हा बुद्धी विचलित होते त्यावेळी युक्तिवाद नष्ट होतो, आणि ज्यावेळी युक्तिवाद नष्ट होतो त्यावेळी माणसाच्या अधोगतीला सुरुवात होते। तिसऱ्या श्लोकामध्ये ज्ञानाची अशी गोष्ट सांगितली आहे, स्वतःच्या मनावर ताबा ठेवायला शिका। भगवान म्हणतात, जे आपल्या मनावर नियंत्रण करू शकत नाहीत त्यावेळी त्यांचे मन हे त्यांच्यासाठी एखाद्या शत्रू समान असते। तर चौथ्या श्लोकात असे सांगितले आहे की उठा आणि आपल्या ध्येयांकडे चला। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या अंतर्ज्ञानाने आपल्या मनातील संशयाला दूर करून शिस्तबद्ध रहा आणि आपले कर्म करत रहा। पाचव्या श्लोकातील ज्ञानाची गोष्ट आहे, आपल्या विश्वासाला दृढ बनवा। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्य हा स्वतःवरील विश्वासावरच घडत असतो। तर गीतेमधील 6व्या श्लोकामध्ये असे ज्ञान दिले आहे की 3 गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, वासना, राग, लोभ या 3 गोष्टींपासून सदैव दूर रहा, कारण याच 3 गोष्टींपासून मनुष्य नरकात जाऊ शकतो। 7व्या श्लोकातील ज्ञानाची गोष्ट आहे, प्रत्येक क्षण हा माणसाला काहीतरी शिकवत असतो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या जीवनामध्ये प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन घडत असतं, त्यामुळेच आपण काही गमावत पण नाही आणि काही व्यर्थही जात नाही। तर 8व्या श्लोकात असे सांगितले आहे, शिक्षण आपल्याला यशस्वी बनवेल। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मन अशांत आहे आणि त्यावर नियंत्रण करणं कठीण आहे, परंतु शिक्षणामुळे आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो। तर 9व्या श्लोकात असे ज्ञान सांगितले आहे की सन्मानाने जगा। भगवान म्हणतात, लोक तुमच्या अपमानाची कायमच चर्चा करतील। एखाद्या आदर्श व्यक्तीसाठी अपमान हा मृत्यूपेक्षाही भयंकर आहे। 10व्या श्लोकात असे म्हटले आहे की स्वतःवर विश्वास ठेवा। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विश्वास ठेवून
एखाद्या गोष्टीचे चिंतन केले तर मनुष्याला जसं बनायचंय तसं तो बनू शकतो। तर 11व्या श्लोकात सांगितले आहे की दुबळे बनू नका। भगवान म्हणतात प्रत्येक माणसाचा विश्वास हा त्याच्या प्रारब्धानुसारच असतो। तर 12व्या श्लोकात सांगितले आहे की मृत्यू हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात जन्मास आलेल्या व्यक्तीसाठी मृत्यू जसा निश्चित आहे तसेच मृत्यू पावलेल्यासाठी जन्माला येणं। म्हणून जे अपरिहार्य आहे त्यावर दुःख करू नका। 13व्या श्लोकात सांगितले आहे अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे स्वतःला त्रास होईल। भगवान म्हणतात वाईट कृत्य खूप ताण निर्माण करतात म्हणून अशा गोष्टींपासून दूर रहा ज्यापासून आपल्याला त्रास होईल। तर 14व्या श्लोकात सांगितले आहे माझ्यासाठी सर्व एकसारखेच आहेत। भगवान श्रीकृष्ण अर्जुन आणि सर्व जगाला सांगतात मी सर्व प्राणीमात्रांना एकसारखेच मानतो, ना कोणी जास्त प्रिय आहे ना कोणी कमी, परंतु जे लोक माझी श्रद्धेने उपासना करतात ते माझ्यात सामावलेले असतात आणि मी त्यांच्यासोबतच असतो। 15व्या श्लोकात म्हटले आहे बुद्धिमान बना। भगवान श्रीकृष्ण म्हणतात बुद्धिमान मनुष्य लैंगिक सुखात आनंद घेत नाही, तो आपल्या कर्तव्यात नेहमी पुढे असतो। तर 16व्या श्लोकात म्हटले आहे सर्वत्र मी आहे। भगवान म्हणतात मी मातीचा गोड सुवास आहे, मी अग्नीचा ज्वाळा आहे, मी सर्व प्राणीमात्रांचे जीवन आणि संन्यास्यांचा आत्मसंयम आहे। ही सृष्टी माझ्यापासूनच निर्माण झाली असून शेवटी माझ्यातच सामावून जाईल। तर 17व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी चराचरात आहे, प्रत्येक गोष्टीमध्येच देव आहे। तर 18व्या श्लोकात ते म्हणतात ज्ञानी माणूस हा इतरांपेक्षा वेगळा असतो। ते म्हणतात जे माझ्यावर श्रद्धा ठेवतात, माझ्यावर प्रेम करतात, त्यांना मी चांगली शिकवण देतो। तर 19व्या श्लोकात सांगितले आहे स्वतःचे काम करा। भगवान म्हणतात दुसऱ्याचे काम पूर्ण करण्यापेक्षा स्वतःचे काम करा, मग ते चुकीचे असो वा बरोबर। आणि शेवटी 20व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात भीती सोडून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचा। ते म्हणतात जे वास्तविक नाही त्याला घाबरू नका, जे कधी नव्हतं आणि कधी नसेल, जे वास्तव आहे ते कायम होतं आणि कायम राहणार आणि त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही। भगवद्गीतेमध्ये जीवनाच्या सत्याचा परामर्श आहे। जर तुम्ही आपल्या जीवनात गीतेच्या श्लोकांचा यथायोग्य वापर कराल तर आपणास कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही।